तरी आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी बघून आपल्याला त्यांच्याबद्दल कुतूहल जागृत होतं. त्या कुतूहलाच्या शोधातून या गोष्टींचा माग सुरू होतो. ही गोष्ट आपल्या जीवनाचा भाग बनते व याचंच रूपांतर छंदात होतं. अशाच कुतूहल जागृत असणाऱ्या तरुणांना, नाविन्यतेचा ध्यास असणाऱ्या तरुणांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले ह्या कार्यक्रमात बोलवत असतो. म्हणजे नमस्कार, मी अंशव निचारे. मानवाच्या खऱ्या अर्थाने इतिहासाची सुरुवात झाली ही कृषी संस्कृतीनंतरच. मानव कृषी क्रांतीनंतरच स्थिर झाला आणि स्थिर झाल्यानंतरच मनोरंजनाचा विचार करू लागला. आता ह्या कृषी क्रांतीत महत्त्वाचा घटक कोण होता तर तो गोवंश. त्यांच्याशिवाय मानवाला स्थैर्य प्राप्त झालं नसतं. ह्या गोवंशाची यथोचित काळजी मानव नेहमीच घेत असतो आणि त्याचबरोबर मानवाच्या संस्कृतीतील सणावारात गोवंशाला विशेष स्थान असतं. हे गोवंश व इतर पाळीव प्राणीदेखील सुंदर दिसावे असं मानवाला नेहमीच वाटत आलेलं आहे आणि ह्याच सुंदरतेच्या ध्यासातून ह्या प्राण्यांची साज ही मानवाकडून तयार केली गेली. आजचे आपले पाहुणे हे अशा साजांच्या निर्मितीबद्दल बोलणार आहेत. तर बघूया त्याबद्दल एक छोटीशी ध्वनिचित्रफित. नुसतीच कृषी संस्कृती नाही तर एकंदरीत मानवी संस्कृती गोवंश आणि इतर पाळीव प्राण्यांची दखल घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत गोवंश आणि इतर पाळीव प्राण्यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मानव स्वतः सुंदर दिसण्यासाठी जशी आभूषणे वापरतो तशीच आभूषणे आपल्या प्राण्यांना देखील असावी असं वाटत आलेलं आहे. याच भावनेतून प्राण्यांच्या साजाची निर्मिती झाली. पितळी शिंबी, शिंदोरी, मनीमाळ, कासरा, मुरखी अशा साजांची निर्मिती केली गेली. सणावारांना मानवाला आपला सोबती प्राणीही नटून सुंदर दिसायला हवा असतो आणि हे साज बनवण्याची कलाकारी आजही जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांना आपण भेटणार आहोत. मंडळी, ध्वनिचित्रफित पाहून तुम्हाला आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत, कोणा संदर्भात बोलणार आहोत हे लक्षात आलं असेलच. मंडळी, आपल्या सर्व प्रेक्षकांचे मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या अविस्मरणीय कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्राणांचे साज बनवण्याच्या कामाला पूर्वी दोरीचा साज बोललं जायचं. आता हे दोरीचं काम विशिष्ट समुदायात केलं जायचं. ह्या साजात कलात्मकता दोरीच्या विशिष्ट गाठीने आणली जायची. आता हे साज बनवताना ह्या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता दाखवण्याचाही त्यामागचा उद्देश असतो. तर हे साज नक्की कसे असतात, हे कसे तयार करतात, ते तयार करण्याची कलात्मकता कशी असते हे जाणून घ्यायची व आपल्या पाहुण्यांना भेटायची आपली इच्छा आहे याबद्दल मला खात्री आहे. चला तर मग आपण स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं, आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमात स्वागत करूया रामधनजी आणि बजरंगजी गोळे या कुटुंबांना. रामधनजी आणि बजरंगजी, तुमचं आमच्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. खरं म्हणजे आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत त्याबद्दल लोकांनी इतकं मी सुद्धा उत्सुक आहे. मला सांगा की या क्षेत्रामध्ये वळलात कसं, म्हणजे मुळात प्रेरणा काय काय कसं? या क्षेत्रात वळण्याचं एकच कारण का, वडील पहिले वडील आणि आई वडील करायचे, नंतर मग त्यांच्याबरोबर मी संघ फिरून ते मला त्यांच्याबरोबर अवगत झाले. थोडे आवड निर्माण झाली. वडील खूप करायचे, ओके, त्यांच्याबरोबरच मी पण शिकलो. पण हा व्यवसाय आता इतका मोठा होईल किंवा आपण सुरू केलाय तर असं कधी वाटलं होतं तुम्हाला? नाही, असं ध्यानात बी नाही आलं कधी. हे करल म्हणून हे पण नाही, व्यवसाय करायचा असं पण नाही लक्षामध्ये का. हे फक्त एक हवस, आपले बैल पोळ्याच्या दिवशी कसे साजवायचे फक्त एवढीच हवस होती, बाकी याच्या पुढे काही ध्यानात नव्हतं. तुमचं घरापासूनच ते चालू झालं? घरापासून. आमच्या घराला ना, आमच्या वडिलाला खूपच नाद होता बैलाचा. पोळ्याच्या दिवशी वडील इतने बैल सजवायचे ना, सरे गावचे लोक बैल बघायला यायचे. क्या बात आहे. पुढे लग्नाला जर जायचे असेल तर आमची गाडी बैल असायची, त्या गाडी हाकायला मी असायचो ते बैल वगैरे. म्हणजे असं आमचं ते कायमचं हे छंद होता. बरोबर. पण नंतर व्यवसाय सुरू झाला, तुमची पुढची पिढी आली. मला सांगा बजरंगजी की खरं म्हणजे हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे मी हे बघतोय ना ते मला स्वतःला म्हटलं हे ह्याचं पण एक मार्केटिंग आहे, एक मार्केट आहे. कसं आव्हानाकडे बघताय तुम्ही या? मला तर निश्चितच आव्हानच वाटतं हे, कारण जर विचार केला तर पोळा हा सण एकच दिवसाचा असतो आणि याच्याकडे बघताना हा विचार केला की
एका दिवसासाठी संपूर्ण वर्षभर याच्यावरती आम्ही काम करू शकतो का? बरोबर. किंवा ही कला जगू शकतो का? आणि म्हणून पहिल्यांदा आमच्यासाठी हे आव्हान होतं की याच्यावरती जर आपल्याला करिअर करायचं आहे तर याच्यासाठी आपण याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, कारण ही कला आजपर्यंत समाजामध्ये नाही आहे. बरोबर. आणि हे आव्हान स्वीकारत असताना जेव्हा मार्केटमध्ये गेलो, व्यवसाय बघितला, तर हे लक्षात आलं की आजही भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे उत्सव साजरे केले जातात. बरोबर. जसं की सुरुवात सांगायची झाली तर मकर संक्रांतीच्या दिवशी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगल नावाचा बैलांना सजवण्याचा किंवा त्या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते. बरोबर. मग त्या दिवशी बैलांना सजवतात. तिथून आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा याच्यावरती काम करता येईल. त्यानंतर हळूहळू कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, यांच्याकडे उगादी आणि कारवानी बेंदूर म्हणून सण साजरा केला जातो. बरोबर. तिथेही आपला माल, ही जी कला आहे, ही आम्ही त्यांना दाखवू शकतो आणि त्यातून आमच्यासाठी एक व्यवसायाची सुरुवात होत गेली. त्यानंतर नंतर लक्षात आलं की आपल्याही महाराष्ट्रामध्ये 3 वेळेस हे उत्सव साजरे केले जातात. बरं. जसं सातारा असेल, सांगली असेल, इकडे महाराष्ट्रीयन बेंदूर म्हटलं जातं. बरं. त्यानंतर बाकीचे राहिलेले जे जिल्हे आहेत तिथे श्रावणी पोळा साजरा केला जातो. बरोबर. आणि फक्त एक पुणे जिल्हा आहे की तिथे भादवी पोळा साजरा केला जातो. म्हणजे बघा, हे जे सिक्वेन्स लागत गेली ना, की याप्रमाणे ह्या व्यवसायात जे आव्हानं होती ही कमी कमी होत गेली. त्यानंतर दिवाळीला संपूर्ण नॉर्थ इंडियामध्ये वसुवारस साजरी केली जाते. अच्छा. आणि पूर्ण नॉर्थ इंडिया हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो. म्हणजे एकंदरीत ही जी आव्हानं होती 100% तुम्ही म्हणताय ती आव्हानं होतीच, परंतु जसं ह्या व्यवसायामध्ये आम्ही दोघे भाऊ आलो आणि मग हळूहळू हे आव्हानं आम्ही पेलवत गेलो, हे आव्हानं स्वीकारत गेलो आणि मग हे जी वडिलांनी जी कला उभी केली ही कला आज संपूर्ण भारतापर्यंत आम्ही या पद्धतीने पोहोचवू शकलो. मला सांगा, आता एवढं तुम्ही बोलताय, आता इतक्या वेगळं आपल्या प्रदेशामध्ये राज्यामध्ये तुमची कला जाते आहे, पूर्ण भारतामध्ये मला वाटतं तुम्ही एकटेच असाल असं मॅन्युफॅक्चर करणार. 100% पूर्वी कसं होतं की हा जो व्यवसाय तुम्ही ऐकलंच असेल की एक विशिष्ट समुदाय करायचा. बरोबर. आणि त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जायचं. बरोबर. परंतु या व्यवसायाला एक या पद्धतीचं मार्केट देण्याचं काम फक्त आज आम्ही केलं किंवा संपूर्ण भारतामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये काम करणारे निश्चितच आम्ही आहोत. मंडळी, खरं म्हणजे या साज शृंगारबद्दल किंवा त्याच्याबद्दल बरंच उत्सुकता तुमच्या मनातसुद्धा आहे, माझ्या मनातसुद्धा आहे, पण ही उत्सुकता थोडी थांबवून ठेवा, कारण ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पाहूया तुमचा आवडता आणि वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. ब्रेकनंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आणि वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले, आणि आपल्यासोबत आहेत गोळे कुटुंब. मला सांगा, आता तुम्ही एवढं सगळं आणलंय, त्याचे काय काय प्रकार आहेत, काय काय मला आता थोडं आम्हाला पण प्रेक्षकांना पण सांगा. निश्चितच निश्चितच. हे जे आहे याला पितळी शेंबी म्हटलं जातं. अच्छा. हे जे जनरली हे शिंगावरती लावलं जातं. ओके. पूर्वी कसं असायचं की पूर्वी हे जे पितळ आहे यात हे फक्त वापरलं जायचं, परंतु वडिलांनी विचार करून याच्यावरती या प्रकारे उलन लावून याला शोभेचं बनवलं. ओके. याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार हळूहळू उभे राहिले. आजही आमच्याकडे याच्यामध्ये 8 प्रकार बनू शकतात. अच्छा. म्हणजे शिंगामध्ये लावतात, शिंगामध्ये लावतात याचे 8. आज मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही तरी पण. त्यानंतर हा एक छोटासा त्यातला साज आहे. ओके. यामध्ये प्लास्टिक असेल, पितळ असेल, स्टील असेल, असे साज सुरू झाले. त्यानंतर हा जो याला कासरा म्हटलं जातं, बरं, हा पूर्वी फक्त एक दोर म्हणून वापरला जायचा, बैलाला फक्त बांधणे. परंतु याच्यामध्ये जेव्हा गोंडे लावले, याचा आवाज सुरू झाला, तर बैलामध्ये एक साऊंड तयार झाला. जसं गाडीमध्ये गाणे लावल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो, त्याचा प्रवास व्यवस्थित होतो, त्या पद्धतीने हा साऊंड घेऊन तो व्यवस्थित काम करायला लागला. त्यानंतर ही कवडी माळ, बर, ही आजही एक आयुर्वेद म्हणून पाहिलं जातं. फार पूर्वीपासून शरीरामध्ये रोग होणे म्हणून वापरले जातात. आज हीच संकल्पना आपल्या जनावरांमध्ये असते आणि म्हणून ही कोवड्याची माळ आजही वापरली जाते. परंतु त्यात आम्ही मॉडिफिकेशन कसं केलं, तर त्याच्यासोबत हे आता प्लास्टिक आलं. बरं. आज हे उपलब्ध होत नाही, परंतु याच्यामध्ये कला दिसायला लागली, यात वेगवेगळे रंग आले आणि त्यातून एक नवीन कला समोर आली. त्यानंतर हे याला शिंगदोरी म्हटलं जातात. ओके. हे माथ्यावरती लावलं जातं बैलाच्या. ओके. जनरली याला 5 ते 6 राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. अच्छा. याला माठवट म्हटलं जातं,
याला हनकट म्हटलं जातं. ओके, म्हणजे हा जो आयटम आहे तर हा माथेवरती पूर्वी याच्यामध्ये अंबारी किंवा चामड्याची चामडं वापरलं जायचं, परंतु वडिलांनी एक कला अशी केली की चामड्यापासून 100% मुक्ती केली आणि याला दोरीमध्ये कन्वर्ट केलं. बरोबर. आणि मग त्याला हे चमकी लावणं हे एक वेगळी कला उभी राहिली आणि त्यातून मग अजून जो बैल आहे त्याचा साज आहे हा अजून सुंदर झाला. त्यानंतर याला म्हटलं जातं घुंगरमाळ. ओके, हे बैलाच्या जनरली गळ्यामध्ये घातलं जातं. याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, जे लोखंडामध्ये म्हणलं जातं, पितळामध्ये म्हटलं जातं, प्लास्टिकच्या कवडीमाळेमध्ये, पूर्वी काचेचे मणी वापरले जायचे, काचेचे पण वापरायचे, हो आता प्लास्टिकमध्ये सुरुवात झाली त्याची. याच्यामध्ये आज आमच्याकडे जवळपास 50 ते 60 पेक्षा जास्त व्हरायटी याच्यामध्ये तयार होतात. जनरली ह्या ज्या वस्तू आहेत तर हे बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची सर्वप्रथम आम्ही काळजी घेतली. उदाहरण जर सांगायचं झालं तर याला मूर्खी म्हटलं जातं. अच्छा, हे कुठे असतं ते? हे बैलाच्या तोंडावरती लावलं जातं. ओके, हां हां. पूर्वी कसं व्हायचं की याची जी दोरी असायची ही खूप कडक असायची, या ठिकाणी त्याला जखम व्हायची, नाकावरती केस जायचे. परंतु मग हे लक्षात आल्यानंतर वडिलांनी सहज विचार केला की याला आपण काय सोल्युशन, अगदी छोटं सोल्युशन, तिथे पाईप टाकला आणि 100% आज त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. खूप मागणी ना, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत कलेसोबत त्याची काळजी, कारण आपलं आणि प्राण्यांचा जो नातं आहे हे खूप जवळीक आहे. बरोबर. म्हणजे घराशेजारी गोठा ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये 100% आहे. करेक्ट. आणि म्हणून जशी मी माझ्या कुटुंबात मुलांची काळजी घेतो त्याप्रमाणे गोठ्यामध्ये सुद्धा गायबैलीची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे हे साज बनवण्याचं काम आम्ही करत असतो. मला सांगा बजरंगजी, खरं म्हणजे आता दादांनी आधी गिरणी कामगार, त्यानंतर हे क्षेत्र निवडल्यानंतर मग या क्षेत्रातच त्यांचं करिअर झालं, पुढचा तुमचा प्रवास सुरू झाला, तर मग गिरणी आणि नंतर हा प्रकार हे कसं काय झालं? म्हणजे हा याचं असं झालं का, मी जवळजवळ 15-16 वर्ष इथं मुंबईमध्येच होतो. बरं. तरी नंतर काय नवीन नवीन इकडे तिकडे कामं केले, गोदीला इकडे तिकडे कामं केले, नंतर मध्ये गिरणीमध्ये आलो. तर गिरणीमध्ये एक सामान्य असंच शिकलो, बिन शिकणे, साचे चालवणे, कपड्या करता. त्याच्यानंतर पुढे काय झालं का, मग पुढे परमनंट म्हणजे नोकरीला लागलो तिथे, पण परमनंट नोकरी नव्हती, जॉब नव्हता. पण काय करायचं का, रोजच्या महिन्यातून समजा तिथे काय 2-3 दिवस आपले, एक हफ्ता म्हणा किंवा 15 दिवस असे काय भरायचे दर महिना, असं फिक्स नाही. इतर टायमाला काय करायचं, काम नसलं मग काय काय काम करायचं. मग हा जो व्यवसाय जे होता ना, कुठं मशीद बंदरवरून जायचं, ते माल दोरी वगैरे आणायची आणि त्याची आपली वस्तू तयार करायची, ती वस्तू तयार केली त्यानंतर समजा काय करायचं, मग आपल्याला दुकान येतं थोडके लालबागला, म्हणजे दुकानवाल्यांना दाखवायचे आयटम विकायला ठेवताय का, मग थोडं करतं. मग त्यांनी पण मग म्हणले आता ठेवूया तिथं, मग थोडे ठेवता ठेवता त्यांचा बरंच दररोजचा माल ते घ्यायला लागले, म्हणजे आपल्याला दररोज माल द्यायचा आणि तेवढे पैसे द्यायचे ते. असा त्यांचा रीती, थोडं थोडं करता करता बरंच माल त्यांनी घ्यायला सुरुवात केली. तर मी दररोज काय करायचो, तेच माल बनायचो ना, काम नाही लागलं गिरणीचं का, हेच काम करायचो, बाकीचं काही नव्हतं त्याच्या पुढे. थोडक्यात तुम्हाला तो मार्ग आपोआप मिळत गेला. मिळत गेला. भजनजी मला सांगा, खरं म्हणजे सगळ्याच प्रदेशामध्ये तुमच्या या मालाला मागणी आहे, साधारण काय कसा प्रकार असतो मला सांगा, कुठे कुठे कुठल्या प्रकाराला जास्त मागणी आहे? जनरली जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणचे सणवार वेगवेगळे असतात. बरोबर. आणि त्या ठिकाणी ज्या वस्तू बनवल्या जातात त्याचे आकार मापही वेगवेगळे असतात. म्हणजे आज पितळी शिंबीसारखा आयटम असेल की जो महाराष्ट्राची शान म्हणून ओळखला जातो आमच्याकडे, किंवा मग तामिळनाडूमध्ये जर असेल तर तिकडे घुंगरमाळ ही एक वेगळी गोष्ट आमच्यासाठी पाहिली जाते. त्यानंतर नॉर्थ इंडियामध्ये जेव्हा आम्ही हा साज पाठवतो तर त्या ठिकाणी ज्या काही आमच्या छोट्या साईज आहेत की ज्या आज महाराष्ट्रामधून आउटडेटेड झालेल्या आहेत, त्या आयटम तिकडे चालायला लागले. म्हणजे हे जे साज आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पण त्याचं निर्माण झालेलं आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की जवळपास 500 पेक्षा आयटम जे तयार झाले त्याचं कारणही हेच झालं की ज्या मार्केटमध्ये ही कला घेऊन आम्ही पोहोचलो तर त्यांची कला आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं इनोव्हेशन, ह्या दोन्हींचा जो संगम झाला त्यातून हे आयटम वाढत वाढत गेले. पण मग साऊथ पासून नॉर्थ पासून सगळीकडे या प्रकारला खूप मागणी आहे. 100% माहिती आहे, 100%. कारण मी तर सुरुवातीला सांगितलं की आपल्या संपूर्ण भारतामध्ये पशु पक्ष्यांची पूजा करणं, कृतज्ञता व्यक्त करणं ही पूर्वीपासून आली संस्कृती आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मनुष्य आहे त्या त्या ठिकाणी याची पूजा होतेच. आणि फक्त त्या ठिकाणचं राहणीमान, त्या ठिकाणीची
त्याला देण्याची पद्धत ह्या वेगवेगळ्या असतील, म्हणून सगळीकडे ह्या गोष्टी हळूहळू पोचायला सुरुवात झाली. मला सांगा, भविष्यात आणखीन साज या सगळ्या शृंगारामध्ये आणखी नवीन नवीन कोणते प्रयोग करायचं ठरवले? आता बहुतेक बनवणार आहे, जसजसा समोर दिसेल ना. आता कोणते आता बैलगाड्या आलेले, आता बैलगाड्या जेव्हा आता हे बैल पळतात मग यांना काय सोबेल, म्हणजे बैलाला काय सोबेल, मग ते साज आपण बनवायचा. मग विचार करायचा, त्याला काय कुठं जायचं नाही, त्याला गुरु करायचा काय नाही, सगळं हे मानाचं आहे. थोडा विचार केला, टी व्ही लावून दिला, मग विचार करत बसायचा. मग विचार करता 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 मग असे काहीतरी ध्यानात येतं. मग ते काय करायचं, सुरू करायचं. 2 दिवस तकलीफ होती ही जी वस्तू जी बनवली ना, 2 दिवस तकलीफ होती. कारण ही मनचं आहे ना, कुठं आपण शिकलेलो नाही. मग हे कुठंतरी मग आपलं थोडं थोडं टी व्ही, आणि टी व्हीचा मला जास्त नाद आहे. लोक नुसते टी व्ही बघतात, पण मी टी व्ही बघून माझी मी कला शिकलेलो आहे. फक्त मला लास्टला तुम्हाला हेच सांगायचं. मला सांगा बजरंगजी, असा कोणता साज आहे जो फक्त तुम्हीच बनवता एवढा याच्यामध्ये? सर, असे खूप साज आहेत की जे आम्ही बनवतो, ज्यामध्ये विशेष पितळी शेंबी सारखा साज आहे, कवडीमाळासारखा साज आहे, किंवा ज्याला आम्ही पैंजण कासरा म्हणतो. ओके. की हे जे साज आहेत हे आमच्याकडे 8-8, 10-10 महिने लोक ॲडव्हान्समध्ये सांगून बनवून घेतात. अरे बापरे. हां, आणि म्हणजे आजही सगळं जे क्रेडिटचं जमाना आहे, परंतु आमच्याकडे लोक 5-5, 6-6 महिने याच्यासाठी ॲडव्हान्स ठेवून ह्या वस्तू बनवून घेतात. मग ती मुरखी असेल, कासरा असेल, कवडीमाळा असेल, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आम्ही आणि आम्हीच बनवतो. क्या बात आहे. खरं म्हणजे हा आत्मविश्वासनी हे जे तुमच्या क्वालिटीचं काय म्हणतात रूपांतर लोकांमध्ये विश्वासामध्ये झालेलं आहे, तो ग्रेटनेस आहे. म्हणजे खरं म्हणजे ह्या साजाबद्दल, या शृंगाराबद्दल तुम्ही जितके म्हणजे काय म्हणतात त्याला मजा घेतली, धमाल केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कौतुकाने सगळ्या गोष्टी बघताय ना, आणि त्यात आपलं माणूस बनवत आहे, त्याबद्दल जो एक अभिमान असतो त्याबद्दल खूप बरं वाटतंय. खरं म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच, पण छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा तुमचा आवडता आणि वेगळा कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. ब्रेकनंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आणि वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत गोळे कुटुंब. मला सांगा बजरंगजी, आता खरं म्हणजे बरेचसे तरुण काय झालं आहे की आपण म्हणतो की आपण फास्ट लाईफ जगतो आहे, नवीन 21व्या शतकाकडे चाललो आहे, आणि बरंचसं काय काय आम्ही खूप फास्ट चाललो आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान, पण शेतीपासून बरेचसे तरुण दूर जात चालले. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? सर, निश्चितच शेती ही आपल्या संस्कृतीची किंवा कृषी शेती आणि भारत हे खूप जवळचं नातं आहे. बरोबर. परंतु आज शेतीकडे तरुणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला आहे हा निश्चितच बदललेला आहे. म्हणून मी आजच्या तरुणाईला हे सांगेल की शेतीकडे एक उद्योग म्हणून बघितलं पाहिजे, शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. शेतीसाठी जोडधंदे खूप आहेत जे आपण केले पाहिजे, जसं पशुपालन असेल, गाई व्यवसाय असेल, आज बैलगाड्यासारखे एक रेस सुरू झाल्यात ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे गोवंश किंवा बैलांची गरज असते, तोसुद्धा एक व्यवसाय म्हणून आज पाहिला जाऊ शकता. कुक्कुटपालनसारखे व्यवसाय. परंतु शेतीची आवड आणि त्याची गरज आजच्या तरुणाला वाटली तर निश्चितच आजचा तरुण शेतीकडे वळेल आणि त्याला खरोखर त्यातून एक आदर्श मिळेल. असं काय होते हरकत नाही, पण तुमचा हा सगळा व्यवसाय बघून होणे वृद्धिंगती बघून नक्कीच ते विचार करतील. आज मला सांगा, आज तुमचा हा जो व्यवसाय साधारण तुम्ही किती कुटुंबांना पोहोचताय किंवा किती कुटुंबांना काम दिलं? मला असं वाटतं जवळपास आज 500 पेक्षा जास्त कुटुंबांमध्ये काम चालतं. होय ना? हो. 500 कुटुंबाच्या जास्त असेल, कारण आता ही डाई आहे, साधी जी मणी आहे, ही मणी मणी आम्ही स्वतः खरेदी करतो. हा मणी घेतो, त्या कारखानदाराला काम मिळालं, कारखानदाराचे 4 मजूर त्याच्यामध्ये आले, त्याच्यानंतर पुढे विणणारा आल्या. आमच्या पदरामध्ये काय आहे, जसं बाबा लास्टला थोडंसं कापलं आहे, म्हणजे सगळं वाटायचं म्हणजे शेतकऱ्याचंच काय म्हणतात, लास्टला थोडं भेटतं तसंच आहे. म्हणजे सुरुवातीला सगळे पैसे त्याच्यातच घालवले मटेरियलमध्ये. पण हरकत नाही, त्यानिमित्ताने तुम्ही इतक्या कुटुंबांना पोहोचता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आहे ना? नाही, आणि ते सुद्धा पुण्यच आहे की आहे. पुण्यच आहे, पुण्यच आहे. खरं सांगू, तुम्ही आज आलात आणि इतक्या खरं वेगळ्या व्यवसायाबद्दल आपण खरं खूप गप्प गोष्टी केल्या. मला सांगा, इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला दोघांना, तुम्ही सांगा. अहो, इतका आनंद झाला, देवाची कृपा. आज हे जर बघायला मिळालं म्हणजे कोणाची कृपा, देवाची कृपा. हो, तुमची आमची सगळ्याची गाठ झाली. आज माणूस स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय खरं हाच आहे ना. तुम्ही काय सांगा? सर, निश्चितच तुमचं जे बियॉन्ड थॉट, विचारांच्या पलीकडे या मंचावरती आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. की एक अतिशय सुंदर विचार मंच तुम्ही उभा केला आहे
आणि आम्हाला दोघांनाही आमच्या संपूर्ण गोळे कुटुंबाला कपिला परिवाराला खूप आज आनंद झाला आहे की आपण ही संधी दिली, दूरदर्शन सह्याद्रीच्या माध्यमातून आम्हाला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप आनंद झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की दादांशी आणि यांच्याशी गप्पा मारताना कळलं असेलच की आजच्या आपल्या पाहुण्यात किती प्रकारच्या कलांची देण आहे. हे मुक्या प्राण्यांचे साज बनवणं ही एक सुंदर कला आहेच, पण केवळ दोरीचा वापर न करता साजांना सुंदरता यावी यासाठी त्या दोरीला विविध वस्तूंनी सजवलं जातं. काळानुरूप ह्या साजातही नाविन्य येत चाललेलंच आहे. मला असं वाटतं आपल्या गप्पांमधून देखील तुम्हाला आपल्या पाहुण्यांनी बनवलेला साज बघण्याची इच्छा झाली असेलच. तर तुम्हाला मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या प्रेक्षकांच्या वतीने विनंती करतो की आमच्या या प्रेक्षकांसाठी ही जी कला आहे ती पुन्हा एकदा तुम्ही दाखवा. खरं म्हणजे इतक्या सुंदर तरी सगळे साज दाखवले त्या आमच्या प्रेक्षकांना आणि खरं म्हणजे तरुणांनासुद्धा खूप बरं वाटलं असेल. या क्षेत्रातसुद्धा खूप प्रगती करता येऊ शकते. खरंच आमच्या दूरदर्शनच्या वतीने, बियॉन्ड थॉटच्या मंचाच्या वतीने आणि सह्याद्री दूरदर्शनच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. म्हणजे आजच्या काळात शहरीकरणाने जोर धरला आहे आणि त्याचबरोबर कृषी संस्कृती ही अधोगतीला लागली आहे. मानवाच्या मेंदू विकासासाठी हीच कृषी संस्कृती कारणीभूत ठरलेली आहे. आज बहुसंख्येने कृषी संस्कृतीपासून दूर जात असताना आजच्या पाहुण्यांसारखे मोजकेच लोक ती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. महाराष्ट्रात अशा कलाकारीची कदर ही नेहमी ठेवली जाते आणि ती कलाकारी आपल्या समोर दाखवतोय. तर आम्हाला नक्की सांगा इतर कलाकारांबद्दलही. असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही असतोच, आपणही असताच. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि आमचा ईमेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता. जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असाल तर काळजी करू नका, आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जा, हा कार्यक्रम बघा. आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोवर आनंद वाटत जाऊया मात्र मास्क घालून. धन्यवाद.